कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सोळाशे सत्याऐंशी प्राप्त अहवालांपैकी अकराशे साठ निगेटिव्ह तर चारशे पंचावन्न अहवाल पॉझिटिव्ह आहेत अँटीजेन टेस्टिंग चाचणीचे एकोणचाळीस प्राप्त अहवालांपैकी बत्तीस निगेटिव्ह आहेत तर सात पॉझिटिव्ह आहेत असे एकूण चारशे बासष्ट अहवाल पॉझिटिव्ह आहेत जिल्ह्यात आज अखेर एकूण सहा हजार नऊशे पाच पॉझिटिव्ह रुग्णांपैकी तीन हजार सदुसष्ट जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे आज अखेर जिल्ह्यात एकूण तीन हजार सहाशे एकोणचाळीस पॉझिटिव्ह रुग्ण आहेत अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर बी सी पाटील यांनी आज दिली आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त चारशे बासष्ट पॉझिटिव्ह अहवालापैकी आजरा नऊ भुदरगड चौदा चंदगड दोन गडिंगल चार हातकणंगले सत्तर कागल तीस करवीर ब्याऐंशी पन्हाळा एकोणतीस राधानगरी बावीस शिरोळ सोळा नगरपालिका क्षेत्र त्रेपन्न कोल्हापूर महापालिका क्षेत्र एकशे पंचवीस इतर जिल्हा व राज्यातील सहा असा समावेश आहे आज अखेर तालुका नपा आणि मनपा क्षेत्र निहाय रुग्णांची संख्या पुढील प्रमाणे आजरा एकशे बावन्न भुदरगड एकशे बावन्न चंदगड तीनशे ब्याऐंशी गडिंग्लज दोनशे एकोणपन्नास गगनबावडा तेरा हातकणंगले पाचशे चौऱ्याण्णव कागल एकशे एक्केचाळीस करवीर सातशे अठ्ठ्याऐंशी पन्हाळा दोनशे त्र्याण्णव राधानगरी दोनशे पस्तीस शाहूवाडी दोनशे एकोणसत्तर शिरोळ दोनशे सत्तावन्न नगरपरिषद क्षेत्र चौदाशे दहा कोल्हापूर महापालिका क्षेत्र अठराशे एकोणसत्तर असे एकूण सहा हजार आठशे चार आणि इतर जिल्ह्यावर राज्यातील एकशे एक असे मिळून एकूण सहा हजार नऊशे पाच रुग्णांची आज अखेर जिल्ह्यात संख्या आहे जिल्ह्यातील एकूण सहा हजार नऊशे पाच पॉझिटिव्ह रुग्णांपैकी तीन हजार सदुसष्ट रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे तर एकूण एकशे नव्याण्णव जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आज अखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रुग्णांची संख्या तीन हजार सहाशे एकोणचाळीस इतकी आहे नवा महाराष्ट्रासाठी ओंकार पिसाळ